अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर बस स्थानकाच्या अत्याधुनिकीकरणाचे काम लवकरच पूर्णत्वास येणार असून यासाठी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला आहे। या ठिकाणी आता नवीन बस पोर्टची उभारणी केली जात असून या कामाचे भूमिपूजन आज नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मान्यवरांसह जामनेर बस आगाराचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। असा हा आजचा दिवस आपल्या जामनेर शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा आपला हा आजचा सोन्याचा दिवस। महाराष्ट्र शासनाच्या देय धर्मानुसार व प्रवाशांना अतिशय चांगल्या प्रकारे सुविधा देण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे आपले जामनेर शहराचे नामदार आदरणीय गिरीश भाऊ महाजन जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या प्रयत्नातून आज आपल्या जामनेर आगाराच्या बसपोर्टच्या पायाभरणी निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी जामनेर आगाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। अगोदर या ठिकाणी पूजा होईल। पूजा झाल्यानंतर ती पूजा कळस भरणीच्या पायाभरणीच्या ठिकाणी आपण नेऊ आणि त्या ठिकाणी आपण पायाभरणी करूया। तेव्हा मी जामनेर शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष आदरणीय सौ साधनाताई महाजन यांना विनंती करतो, त्यांनी कृपया करता पूजेसाठी कृपया पुढे यायचे आहे। आजच्या या बसपोर्टच्या पायाभरणीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले श्री गोविंद शेठ अग्रवाल जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्याचप्रमाणे श्री चंद्रकांत बाविस्कर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे श्री नवल पाटील पंचायत समिती सभापती जामनेर, त्याचप्रमाणे श्री अनिश शेख केलेवाले उपनगराध्यक्ष जामनेर नगर परिषद, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बंधू आमचे मार्गदर्शक आदरणीय भोंडे दादा गटनेता भारतीय जनता पार्टी नगर परिषद जामनेर, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र श्री अतीत जाटे तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। त्याचप्रमाणे या जामनेर शहराच्या बसपोर्ट करता ज्यांनी अतिशय सिंहाचा वाटा या कामामध्ये उचललेला आहे ते आमचे काकाश्री आदरणीय जे के चव्हाण दादा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आलेल्या सर्व मान्यवरांचे तथा चुकून राहिल्या ज्यांचे नाव या ठिकाणी मला समोर आदरणीय श्री श्रीराम दादा महाजन नगरसेवक नगर परिषद जामनेर व आलेल्या सर्व नगरसेवकांचे पंचायत समिती सदस्यांचे जिल्हा परिषद सदस्यांचे श्री सुधाकर माळे नगरसेवक नगर परिषद जामनेर या सर्वांचे मी पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो। आदरणीय शिवाजी नाना व श्री साठे साहेब यांनी कृपया समोर यायचे आहे। या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जामनेर आगाराच्या बसपोर्टच्या पायाभरणीचा भव्य असा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। सध्या तरी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदीय तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश भाऊ महाजन हे असे एक व्यक्तिमत्व की आज महाराष्ट्रात कुठेही काही अडचण किंवा बिकट परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी अक्षरशः अर्जुनासारखे धावत जाऊन त्या सर्व समस्यांवर अतिशय चांगला उपाय शोधणारे असे आमचे नामदार गिरीश भाऊ महाजन। मग ते अण्णा हजारेंचं दिल्लीतील आंदोलन असो किंवा दुधाचं आंदोलन असो, मराठा समाजाचं आंदोलन असो किंवा शेतकरी आंदोलन असो, या सर्व आंदोलनातून यशस्वी असा उपाय व मार्गदर्शन काढणारे आमचे नामदार गिरीश भाऊ महाजन आज जळगाव महानगरपालिकेचे उद्याच्या दिवशी इलेक्शन असल्यामुळे व कामाचा खूप मोठा व्याप असल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, तरी त्यांनी या पायाभरणीचा शुभारंभ करता आपल्याला खूप खूप अशा सदिच्छा व शुभेच्छा या ठिकाणी कळवलेल्या आहेत। ॐ नमो ज्योतिर्जुषतामायस्य बृहस्पतिर्यज्ञमिमं तनोत्वरिष्टं यज्ञत्वं समिमं ददातु। ॐ सर्वदेवताभ्यो नमः। आवाहयामि स्थापयामि ध्यायामि गन्धाक्षतं पुष्पाणि धूपं दीपं ओम
हे सुद्धा या ठिकाणी आलेले, त्यांनी सुद्धा कृपया पुढे यायचं आहे. दीपक भाऊ पाटील यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. खड्डा आहे ना खाली समोर फोटो काय. महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री राजेंद्रजी देवरे हे बुके देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी वरिष्ठांच्या सूचनेनुसार अतिशय थोडक्यामध्ये या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आपण करीत आहोत. यानंतर श्री आदित्य खोतोड व श्री समर्थ खोतोड हे सुद्धा या ठिकाणी काकूंचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदित्य भाऊ चला लवकर. व यानंतर सौ रजनीताई चव्हाण सभापती बांधकाम व महिला बाल कल्याण जिल्हा परिषद जळगाव यांचा सत्कार आमचे आगार प्रमुख आदरणीय धनराव साहेब मुख्य देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. व बाकीच्यांना आपल्या आगाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की त्यांना बसल्या जागेवर आपण भुके देऊन त्यांचा यथोचिताचा सत्कार करायचा आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.